आजचा आपला चिंतनाचा विषय आहे, आपण काय खातो आणि किती खातो। येस, कधी आपण याच्यावर चिंतन केलं आहे का? कधी विचार केला आहे का? कधी आपण पाहिलं आहे का, आपण खरंच रोज काय खात असतो आणि किती प्रमाणात खात असतो? हा विषय चिंतनासाठी घेण्याचं कारण म्हणजेच अति सर्वत्र वर्जते असं जे भगवद्गीतेमध्ये पण सांगितलं आहे ते खाण्यालाही लागू होतं। त्यामुळे तुम्ही किती प्रमाणात खातात हे फार महत्त्वाचं आहे। म्हणजेच जर एक वाटी बासुंदीच्या ठिकाणी तुम्ही जर 10 वाट्या बासुंदी खाल्लीत, म्हणजे जी आवडणारी गोष्ट आहे ती तुम्ही खूप प्रमाणाच्या बाहेर खाल्लीत, तर त्याचा नक्कीच त्रास तुम्हाला होणार आहे। आणि आपण काय खातो, ते जे आजकाल आपल्याला फास्ट फूडच्या नावाखाली म्हणा किंवा रस्त्याच्या गाड्यांवरती जे काही आपल्याला पदार्थ मिळतात, ते लहान लहान मुलं एक क्रेज म्हणून 8 ते 10 वर्षाची मुलं आणि त्यांच्यावर कधी कधी पालकही खात असतात, पण ते आपल्या शरीराला खरंच घातक आहे। हां, कधीतरी चेंज ऑफ फूड म्हणून महिन्यातून एकदा तेही चांगल्या ठिकाणी खावं। तुम्ही उगाच काहीतरी खाऊन आपल्याला त्या अन्नपदार्थातून जर फूड इन्फेक्शन झालं किंवा अजून काही, त्या ते असे पदार्थ खाण्यात काही अर्थच नाही आहे। एक आवडच्यापेक्षा मग ते तसं बनवायला घरी शिका, घरी बनवून खाल्लेलं कितीही कधीही चांगलं। आणि जे आपण म्हणतो की आपण, कारण काय होतं, जेव्हा आपण अति प्रमाणात खातो, भूक लागले त्याच्यापेक्षाही भुकेच्या सपाट्यामध्ये आपण खूप जास्त खाऊन घेतो, त्यामुळे आपल्याला दुसऱ्या दिवशी त्रास होतो। आणि त्याच्याऐवजी आपल्याला कधी रात्री आपण खूप प्रमाणात जेवलो तर आपल्याला पहाटे लवकर जर उठायचं असेल किंवा सकाळी थोडं लवकर उठायचं असेल तर तेही आपल्याला होत नाही। कारण का हे कारण आहे, जे लवकर उठायला होत नाही त्यांचं एक कारण की उशिरा जेवणं आणि भरपूर प्रमाणात खाणं। तुम्ही रात्री 2 घास जे कमी खायला सांगता ते याचसाठी की त्याचं पचन लवकर होऊन तुम्हाला लवकर छान झोप लागेल आणि तुम्ही सकाळी लवकर फ्रेश उठू शकाल। त्यामुळे आपण काय आणि किती प्रमाणात खातो ह्यावर चिंतन करायला हवं। तर ह्यावर नक्की चिंतन करा की आपण काय खातो आणि किती प्रमाणात खातो, आणि त्याला कुठेतरी आपल्याला काही व्यवस्थित शिस्त लावता येईल का हे पहा। कारण का त्या गोष्टीचे आपल्या शरीरावर मनावर दुर्गामी परिणाम होत असतात आणि आपल्याला त्यावेळी ते समजत नसतात, पण कालांतराने जसं जसं तुमचं वय वाढत जाईल किंवा जसं जसं काळ पुढे जाईल तसा तसा त्याचा तुम्हाला दुर्गामी झालेला परिणाम तुमच्या शरीरावरती मनावरती तुम्हाला जाणवायला सुरुवात होईल। आणि त्यावेळी वेळ गेलेली असेल त्यामुळे तुम्हाला एक छान आणि व्यवस्थित तुमचं शरीर मन निरोगी ठेवायचं असेल तर तुम्हाला काय खाल्लं पाहिजे आणि किती प्रमाणात खाल्लं पाहिजे हे माहिती पाहिजे आणि त्याच्यावर तुमची स्वतःची शिस्त असायला हवी। तर नक्की याच्यावर चिंतन करा। पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत, तोपर्यंत नमस्कार।